नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मी करुणा किवंडे आज आपणासमोर महान शास्त्रज्ञ निकोल टेस्ला यांनी केलेल्या महान संशोधनाबद्दल माहिती सांगणार आहे. जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे त्याची बुद्धिमत्ता होय. ह्याच बुद्धिमत्तेच्या बळावर मानवाने आतापर्यंत अनेक संशोधन करत विज्ञान क्षेत्रामध्ये वेगळाच असा ठसा उमटवला आहे. आता तर चंद्र, मंगळ अशा ग्रहावरती आपले पाऊल ठेवत विक्रम रचणे सुरूच आहे. असेच एक असामान्य एकमेव महान व्यक्तिमत्व म्हणजेच निकोल टेस्ला. निकोल टेस्ला हे नाव वैज्ञानिक, भौतिकशास्त्र, संशोधन, विद्युत क्षेत्रात फार मोठे आहे. निकोल टेस्ला यांचा जन्म 10 जुलै 1856 साली स्मिलजन क्रोशिया येथे झाला. त्यांची आई शेतीचे कामे पाहायची. त्यांना एक मोठा भाऊ व 3 बहिणी होत्या. अद्वितीय बुद्धिमत्ता असलेल्या निकोलाने 1873 मध्ये 4 वर्षाचे शिक्षण 3 वर्षातच पूर्ण केले होते. त्यांनी अनेक संशोधनं केली, जसे की AC वीज. AC पूर्वी DC म्हणजेच डायरेक्ट करंट प्रणाली संपूर्ण अमेरिकेत चालू होती. DC हा विद्युत प्रवाह आहे जो एकाच दिशेने वाहतो. परंतु टेस्ला यांनी DC बऱ्याच त्रुटीवर प्रकाश टाकला आणि AC सिस्टीम कार्यान्वित करण्याचे संशोधन केले. AC फायदा असा आहे की ते DC खूपच दूर पाठविले जाऊ शकते आणि यात इलेक्ट्रिकल ऊर्जेचे नुकसान देखील कमी असते. यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल मोटर म्हणजेच AC मोटरचा शोध लावला. टेस्ला यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या शोधामुळे आज संपूर्ण जगात कूलर, फॅन आणि इतर फिरणाऱ्या विद्युत वस्तू चालतात. त्यांनी पहिले जलविद्युत केंद्र उभारले, जे नंतर सर्व धरणातून वीज निर्मितीची कल्पना बनली. मार्कोनी हे रेडिओचे शोधक मानले जातात, परंतु हे देखील खरे आहे की शोधात टेस्ला यांचे योगदान देखील कमी नाही. त्यांनी असे सिद्धांत मांडले आहे की वातावरणाच्या बाह्य आयनोस्फियरद्वारे रेडिओ लाटा जगभर पाठविल्या जाऊ शकतात. रेडिओ बसविलेल्या टेस्ला रॉडचा शोधही त्यांनीच लावला. 1890 ते 1906 टेस्ला यांनी वायरलेस पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज पोहोचवण्याच्या मार्गावर काम केले. परंतु त्यांना त्यात यश मिळू शकले नाही. परंतु त्यांची ही कल्पना नंतर लेझर किरणांचा आधार बनली होती. मॅग्नेटिक प्रभाव, रिमोट कंट्रोल आणि रडार यांचा शोध सुद्धा टेस्ला यांनीच लावला होता. त्यांना आयुष्यभरात 300+ पॅटर्न्स मिळाली. अशा या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू 7 जानेवारी 1943 झाला. अशा या महान शास्त्रज्ञाला माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद.